धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील धुळे महापालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात यावे व सुशोभीकरणासाठी मंजूर असलेल्या निधीत वाढ करण्यात यावी व स्मारकाजवळील परिसरातील अतिक्रमणाचा विळखा कायमस्वरूपी हटवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने महापालिका स्थायी सभापती शीतल नवले यांना देण्यात आला आहे। सदर हे निवेदन लोजपाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप अप्पा साळवे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। या संदर्भात जिल्हा महासचिव कुंदन खरात यांनी या विषया संदर्भात सविस्तर अशी चर्चाही केली आहे। सदर यावेळी लोजपाचे जिल्हा महासचिव कुंदन खरात तसेच महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण, मधुकर चव्हाण, सागर चव्हाण, प्रमोद सोनवणे, गौतम वाघ, मुरली वाघ आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। समिति सभापति आदरणीय शीतल भाऊ नवले यांना पुरुषोत्तम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा सुशोभीकरण संदर्भात एक निवेदन दिले। गेल्या 15-20 दिवसापूर्वी आम्ही आदरणीय महापौर साहेबांना या संदर्भ या विषयी एक असे निवेदन दिले होते। त्याच विषयाचे गांभीर्य घेऊन महापौर साहेब व स्वतः स्थायी समिति सभापति साहेब व महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता शिंदे साहेबांसह एक पथक मध्यवर्ती पुतळा येथे येऊन सदर पुतळ्याच्या पुतळ्याची व पुतळा परिसराची पाहणी केली। त्या अनुषंगाने महापौर साहेब व स्थायी समिती सभापती साहेबांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले का सदर परिसरातील असलेल्या सुशोभीकरणाच्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे। त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती व महापौर साहेब यांनी मध्यवर्ती पुतळ्यासाठी 20 लाखाचा निधीचा तरतूद मंजूर केली। परंतु या 20 लाख मंजूर झालेले आहे ते 20 लाख ही जी निधी मंजूर झालेली आहे ती तोटकी आहे व अल्पशी आहे। 20 लाखामध्ये कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण होत नाही हे आम्हाला माहीत आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज स्थायी समिती सभापती यांना त्या संदर्भाचे निवेदन दिलेले आहे की सदरची जी निधी आहे ती तोटकी व अल्प आहे ती वाढवून मिळावी व ज्या अर्थी पुणे औरंगाबाद नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी अशी भरीव अशी निधी करून तो कार्यक्रम सर्व शहर व जिल्ह्यामध्ये उत्साहाने साजरा केला जातो त्याच अनुषंगाने धुळे महानगरपालिकेने देखील असा उपक्रम राबवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी व पुतळा परिसरात असलेले जे त्रुटी आहे जे आता आपण जर बघितले त्या पुतळा परिसराची जी अवस्था आहे ती पूर्णपणे बिकट झालेली आहे। पुतळ्याचे जे ग्रेनाईट आहे ते उखडलेले आहे व धुळेचे इतके मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे तर धुळे शहरात कुठल्याही पुतळा बघा तो पुतळा तुम्हाला चमकताना दिसन पण बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यवर्ती जो पुतळा आहे तो रोज धुळीने माखलेला असतो। याचे कारण असे की आजूबाजूच्या परिसरामध्ये जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे व ते जे धुळी गटारी वगैरे जे आहे त्या लवकरात लवकर दुरुस्त झालेलं आहे व रस्त्याची जी अवस्था आहे ती इतकी बिकट झालेली आहे का एखादी जर वाहन जर चालत असेल तर मागच्या वाहनाला रस्ता दिसत नाही अशी बिकट अवस्था आहे। तरी त्या अनुषंगाने आम्ही स्थायी समिती साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या सर्व बाबी आम्ही नमूद केलेल्या आहेत। लवकरात लवकर त्यांनी पुतळा परिसराचं सुशोभीकरण व रस्त्याचे काम करावे अन्यथा लोकजनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र विभाग धुळे